राज्यामधल्या तब्बल 30,000 अनुकंपाधारक गेल्या अनेक वर्षांपासून नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत, मात्र राज्य सरकार याबाबत गंभीर नसल्याचं उपलब्ध कागदपत्रांवरून स्पष्ट होत आहे. पाहूयात एक रिपोर्ट. राज्य सरकारने 20 जून 2015 रोजी जारी केलेला शासन निर्णय राज्यातील अनुकंपाधारकांच्या भरतीसंदर्भात आढावा घेण्यासाठी या शासन निर्णयानुसार राज्य सरकारने एक समिती स्थापन केली. तब्बल 4 मंत्र्यांचा या समितीमध्ये समावेश होता. 3 महिन्यामध्ये या समितीला आपला अहवाल सरकारला द्यायचा होता, मात्र आज 3 वर्ष उलटून गेली तरी या समितीचं काम पूर्ण झालेलं नाही. शासकीय सेवेत असलेले वडील अथवा आईचं निधन झालं तर त्यांच्या जागी त्यांच्या मुलाची किंवा मुलीची अनुकंपा तत्वावर भरती केली जाते. सध्या राज्यात असे जवळपास 30,000 अनुकंपाधारक आहेत. या अनुकंपाधारकांच्या भरतीबाबतचा आढावा घेण्यासाठी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती, मात्र मुनगंटीवार यांनी समितीचा राजीनामा दिल्यानं सध्या या समितीचं काम ठप्प आहे. त्यामुळे सरकारनं अनुकंपाधारकांना वाऱ्यावर सोडल्याची भावना व्यक्त होतीये. अनुकंपाधारक सध्या वाऱ्यावरच आहेत. मुख्यमंत्री सुद्धा काही निर्णय देऊ नाही राहिलेत आणि वित्तमंत्र्यांनी सुद्धा राजीनामा दिलेला आहे. वारंवार मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी आम्ही प्रयत्न करतो. मदन येरावार साहेब सामान्य प्रशासनचे राज्यमंत्री आहेत, त्यांच्याही भेटी आम्ही घेतो. तेही आम्हाला आश्वासन देतात की आपण मी तुमची मुख्यमंत्र्यांसोबत भेट घालून देतो, परंतु त्यांच्या वतीने अद्यापपर्यंत आमच्यासाठी कुठलाही निर्णय घेतला चालला नाही आणि मुख्यमंत्र्यांची भेटही होऊन राहिलेली नाही आहे. सरकारनं नोकरी सामावून घ्यावं म्हणून अनुकंपाधारकांनी याआधी मुंबईत आंदोलन केलं, मात्र सरकारवर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. विशेष म्हणजे अनुकंपाधारकांनी आपल्या मागण्यांचं मुख्यमंत्र्यांना दिलेलं निवेदन मुख्यमंत्र्यांनी योग्य कारवाईसाठी मुनगंटीवार समितीकडे पाठवून दिलं, तर मुनगंटीवार यांना दिलेलं निवेदन त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठवून दिलं. म्हणजेच या प्रश्नाचा सरकारनं फुटबॉल केल्याची संतप्त भावना तरुणांमध्ये आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे या रखडपट्टीत अनेक तरुण तरुणी शासकीय भरतीच्या वयोमर्यादेतून बाद होत आहेत. दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई.